नमस्कार मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा मित्रांनो जोरदार पाऊस पडत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्राचे महाराष्ट्रालगतचे जे काही दक्षिण भागातील राज्य आहे तसेच किनारपट्टीलगतचा जो काही भाग आहे या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज रात्री आणि मध्यरात्रीसुद्धा मित्रांनो महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये खूप जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. आज मित्रांनो 25 मार्च 2022 मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 25 मार्च, 12 नंतर 26 मार्च पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागामध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागामध्ये जोरदार तर कोणत्या भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. एक छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, दररोजच्या अपडेटसाठी बेल आयकॉन पण प्रेस करू शकता. तर मित्रांनो, आज दुपारनंतर यातल्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाची हजेरी लागलेली असेल तर या भागातील कोणी शेतकरी मित्र असेल तर अवश्य कमेंट करा, कोणकोणत्या भागामध्ये पाऊस झालेला आहे, तालुका आणि जिल्हा अवश्य कमेंट करा. तर यामध्ये मित्रांनो कोल्हापूर, सांगली, निपाणी, सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी वगैरे, चिपळूण हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आज दिवसभरात काही काही ठिकाणी पाऊस पडलेलाच असेल तर रात्री आणि मध्यरात्रीसुद्धा मित्रांनो या परिसरामध्ये जोरदार काही काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार जो पाऊस आहे मित्रांनो एकदम किनारपट्टीलगतचा जो काही भाग असणार आहे रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी वगैरे या परिसरामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर एखाद्या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे. त्यानंतर सातारा तसेच पुण्याचा जो काही दक्षिण परिसर आहे, दक्षिण परिसर, सांगलीचा मुख्यत्वे करून पश्चिम परिसर आणि कोल्हापूर, हा कोल्हापूर, सांगलीचा पश्चिम भाग आणि सातारा या परिसरामध्ये मित्रांनो जो काही कोकण विभागालगतचा या परिसरातला भाग आहे या भागांमध्ये मित्रांनो पावसाचा जोर आज रात्री मध्यरात्रीसुद्धा मित्रांनो या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल. एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा होऊ शकतो. इतरत्र मित्रांनो हा जो परिसर आहे सातारा, सांगली तसेच कोल्हापूर या परिसरामध्ये इतरत्र पावसाचा जोर जो आहे तो कमी असेल परंतु हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीसुद्धा काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. बहुतांशी भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तसंच इकडे गोरेगाव वगैरे या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. पुणे जिल्ह्याचा दक्षिण भाग इकडे जेजुरी, बारामती वगैरे इकडे ढगाळ वातावरण बघायला मिळेल, त्याची पावसाची शक्यता कमी आहे परंतु तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बघितलं तर अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ तसेच नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये सुद्धा मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर एखाद्या ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलका पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड वगैरे हा जो परिसर आहे या परिसरातसुद्धा मित्रांनो पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे. विखुरलेल्या स्वरूपात किंवा तुरळक स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरणसुद्धा बघायला मिळेल. पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर. सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये मुख्यत्वे करून सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिमी परिसरामध्ये तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो, नाकारता येणार नाही. बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर. नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. दक्षिण भागामध्ये जो काही अहमदनगर लगतचा जो काही भाग असणार आहे इकडे ढगाळ वातावरण बघायला मिळेल. एखाद्या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. अशा पद्धतीचं मित्रांनो वातावरण असणार आहे. जे काही पावसाची शक्यता असणार आहे तळ कोकणात आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये असणार आहे. धन्यवाद. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अवश्य करा. चला भेटूया अशा कुठेसोबत. तोपर्यंत नमस्कार.